राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप घडून आला. अजित पवार आणि 35 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला आपला जाहीर पाठिंबा देत राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत अजित पवारांच्या बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असतानाच अजित पवार यांच्या बंडाचे पडसाद सोलापुरात देखील उमटताना दिसून आले. रविवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सोलापूर शहर आणि परिसरामध्ये अजित पवार समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता. तर सोमवारी शरद पवार समर्थकाने रामलाल चौकातील आपल्या पक्ष कार्यालयात बैठक बोलून अजित पवार यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला. जे काय घटना घडली होती ती दुर्दैवी घटना आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि शहरामध्ये ते पसरू नये म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व सेलचे अध्यक्ष फ्रंटलचे अध्यक्ष प्रदेशचे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र मीटिंग घेऊन शरद पवार साहेबांच्या पाठीशी आम्ही आहोत. इतकेच नाही तर पवार समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात असलेल्या अजित पवारांच्या फोटोवर काळ्या शाईने फुले मारून कार्यालयातून अजित पवारांचा फोटो पाहावयास मिळाले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता सरळ सरळ फूट पडतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. We'll be right back.